उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तांत्रिक बाजी तपासणीसाठी वॉटर ग्रीड योजना थांबवली असली तरी मराठवाड्याचा पाणी प्रश्नासाठी योजना सुरू करावी लागतील असे मत भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केले आहे. नाही, आमची भूमिका जर समजली तर ते पण आमची बाजू मांडतील, तर म्हणून मराठवाड्याचे मंत्री महोदय सुद्धा बोलण्याची आमची एक आज प्रयोग आम्ही करतो. उपमुख्यमंत्री हे पण म्हणाले की तुम्ही जर काम केलं असतं तर मला असं वाटतंय एकंदरीत मी जो अंदाज घेतोय तर 20-21 जण नक्की येतील अशी मला आशा आहे. म्हणजे आज आमचं ठरेल, मी एक सगळ्या आमदारांशी कॉन्टॅक्ट करतोय. सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांना दिले, 5-6 जणांचीच प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही, बाकीच्या सगळ्यांना ते कळालेलं आहे. ईमेल त्यांना गेले, त्यांच्या व्हॉट्सअपवर गेले आणि आजच पहाटे माझ्या 12 गाड्या निघालेल्या आहेत. प्रत्येक आमदार महोदय जिथे जिथे मतदारसंघात भेटतील त्यांना प्रत्यक्ष ते आमदारांना पत्र देण्याची आम्ही तजवीज. किती आमदारांशी संपर्क साधलाय? सगळ्या, मी सगळ्या आमदारांना स्वतः बोललो. मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींची आता समिती जर केली ना तर काय होतं, त्याच्यामध्ये फटाफट होतात. म्हणून सर्वपक्षीय आमदार बोलले जे येतील ते समितीचे सदस्य समजायचे. आपण सर्वांनाच बोलवतो प्रत्येक वेळेला. सरकार होतं तेव्हाही 2 मीटिंग आम्ही घेतल्या होत्या, तेव्हाही आम्ही सरकारवर दबाव निर्माण केला होता आणि त्याची फलनिष्पत्ती पण चांगली निघालेली आहे. आणि म्हणून तशीच बैठक आम्ही सर्वपक्षीय घेत आहोत. म्हणून याच्यामध्ये कोणताही भाजपाचा विषय एकट्याचा नाहीये. नाही, पहिली गोष्ट ही जी काही मीटिंग आहे ती भाजपाची नाहीये, ही सर्वपक्षीय आमदारांची आहे. त्याच्यामध्ये कोणतंही भाजप म्हणून मी लीड भूमिका आहे त्याच्यावरून असं म्हणून ती योजना द्यावीच लागेल. हो ठीक आहे ना, पैसे भरण्याकरताच्या आमदारांकडनं काय सहकार्य पाहिजे किंवा लाईट बिल असेल त्याच्यामध्ये काय तजवीज करायची त्याच्यावर चर्चा होऊ शकते. सरकार म्हणजे पैशाचा भाग तर आहे, पैशाची वसुली करणं शासनाने हा भाग वेगळा, योजना तर द्यावीच. समजा इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे, बऱ्याच बिल अजून बाकी आहे, तर ते कसे दिल्या जातील या सगळ्यांची गोष्टी आम्ही बघून आणि म्हणूनच बरं झालं या गोष्टी ज्या समोर आलेल्या आहेत त्याच अंशी म्हणून डिक्लेअर केलंय बीजेपी सरकारने. असं नाही, असं नाही. वॉटर ग्रीड योजना व्हायबल नाही असं उपमुख्यमंत्री कालच म्हणाले, जबरदस्तीने केली गेली. नाही, मी पण त्यांचं म्हणणं ऐकलं, जबरदस्तीने केली गेलेली असा याची नोंद झालेली आहे शर्मा कमिटीच्या रिपोर्टची. त्याच्यावर काही काम झालेलं नाहीये, असे वेगळे वेगळे मुद्दे आहेत. पण जास्त मुद्दे जर घेतले तर सगळ्या गोष्टी भरकटतात. म्हणून आम्ही फक्त प्रत्यक्षात पाण्यावर जास्त जे प्रश्न आहेत किंवा घाटांचे प्रश्न इतर प्रदेशांच्या मार्फत आहेत. शर्मा कमिटीचा रिपोर्ट आला तो भारतातल्या सगळ्या प्रदेशांमधून तसे प्रश्न भरपूर आहेत बाकीचे सुद्धा, पण आम्ही प्रायोरिटी जी दिली आहे ती या गोष्टीला दिली आहे.